नमस्कार, स्वातीज फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मँगो लस्सी आणि मँगो मिल्कशेक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर सुरुवातीला मँगो लस्सीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात. तर मँगो लस्सी बनवण्यासाठी मी ते 2 हापूस आंबे स्वच्छ धुवून त्यांच्या साली काढून या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 1 कप ताजं दही घेतलेलं आहे. 4 चमचे साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/4 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. गार्निशिंगसाठी थोडेसे काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि 4 ते 5 आईस क्यूब्स घेतलेले आहेत. तर आता मिक्सर जारमध्ये आंब्याचे काप घालायचे. त्यानंतर यामध्ये 1 कप ताजं दही घालायचं आणि हे दही जास्त आंबट नसावं. त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे, वेलची पावडर घालायची आणि आता यामध्ये 4 ते 5 आईस क्यूब्स घालायचे आणि झाकण लावून हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवल्यानंतर आपली लस्सी इथे तयार झालेली आहे. पहा, कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम मस्त अशी आलेली आहे. तर आता ही थंडगार लस्सी आपण सर्व करूयात. आता गार्निशिंगसाठी वरून थोडे काजू आणि पिस्त्याचे काप घातले. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरून गार्निशिंग करू शकता. आता आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत. तर मँगो मिल्कशेकसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात. मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी मी ते 2 आंबे स्वच्छ धुवून साल काढून या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. 1 ग्लास थंडगार दूध घेतलेलं आहे. हे दूध उकळून फ्रीजला थंड करून घेतलेलं आहे. 4 चमचे साखर घेतलेली आहे. 4 ते 5 आईस क्यूब्स घेतलेले आहेत आणि 2 चिमूट इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. तर आता इथे मी 1 मिक्सर जार घेतलेला आहे आणि या मिक्सर जारमध्ये आंब्याचे काप घातले. त्यानंतर साखर घातली. त्यानंतर आईस क्यूब्स घातले. 2 चिमूट वेलची पावडर घातली आणि आता यामध्ये 1 ग्लास थंड दूध घातलं आणि आता झाकण लावून हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे आपला मस्त असा मिल्कशेक तयार झालेला आहे. तर आता हा थंडगार मिल्कशेक आपण सर्व करूयात. सर्व करताना ग्लासमध्ये सुरुवातीला थोडे आंब्याचे काप घालायचे. त्यानंतर मिल्कशेक घालायचा आणि वरून थोडे आंब्याचे काप घालायचे. तर या पद्धतीने इथे आपले मँगो लस्सी आणि मँगो मिल्कशेक तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.